संत तुकाराम घाटातील घाटा नागबोडी वर्ण घेऊन पालखी पुढे जाते पालखीचा रथ ओढण्यासाठी घाटामध्ये अनेक बैलगाड्या लावण्यात आलेल्या आहेत रोटी घाटातून पालखी आज बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे उंटवाडी गवळाची या गावामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी आज मुक्कामी सुद्धा होणार आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीने दौंड तालुका सोडून बारामती तालुक्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे मी तुम्हाला दाखवू शकतो संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांना दोन घाट लागतात संत तुकाराम महाराजांची पालखी आता रोटी घाट चढत आहे या ठिकाणी या ग्रामस्थांच्या बैलजोड्या ज्या आहेत त्या बैलजोड्यांनी या रथाला ओढलं जात आहे आपण जर पाहिलं तर ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात त्या मृदुंगाचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय ग्रामस्थ असतील त्याचबरोबर रोटी ग्रामस्थ असतील यांच्या बैलजोड्याने या रथा चं स्वागत जे आहे ते रोटी घाटामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं रोटी घाटाची ही अवघड चढण जी आहे ती या ठिकाणी ग्राम चढली जात आहे आणि बारामती तालुक्यामध्ये चा मुक्का मुंडवडी या ठिकाणी असणार आहे कॅमेरामॅन अभिजित कटकेसर सा सागरावाड साम टी व्ही रोटीघाट